नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स 2022-23 करिता जो आहे त्यामधील दिवस 18 पाहणार आहोत. या 18व्या दिवसामध्ये चौकोन व त्रिकोणाचे काही गुणधर्म पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. दिवस 18वा घटक आहे चौकोन, उपघटक आहे चौकोनाचे व त्रिकोणाचे काही गुणधर्म. चौकोनाचे काही गुणधर्म, त्रिकोणाचे काही गुणधर्म. महत्त्वाचा गुणधर्म आहे चौकोनाचा पहिला गुणधर्म, चौकोनाच्या कोणांच्या बेरजेचा प्रमेय. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360° असते. सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे. आकृतीमध्ये चौकोन ABCD दाखवलेला आहे. ह्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती येते? 360° येते. कुठलाही चौकोन जर असेल तर कोणत्याही चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज 360° असते. हा महत्त्वाचा गुणधर्म लक्षात ठेवा. नंतर समांतरभुज चौकोनाच्या काही कसोट्या आहेत. समांतरभुज चौकोन आपण पाहिला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, तर PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. तर याचे काही गुणधर्म आहेत, याच्या काही कसोट्या आहेत महत्त्वाच्या. चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. ही कसोटी आहे समांतरभुज चौकोनाची. सम्मुख बाजूंच्या जोड्या म्हणजे PQ आणि SR ही सम्मुख बाजू आहे, PS आणि QR ही सम्मुख बाजू. ह्यांच्या जर सम्मुख जोड्या कशा असतील? एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. दुसरा गुणधर्म आहे चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर तो सुद्धा समांतरभुज चौकोन असतो. सम्मुख कोणांच्या जोड्या म्हणजे आता हा कोण P एकरूप कोण R आणि कोण Q एकरूप कोण S हे जर सारखे असतील, इथे पण तेच दिलेलं आहे चौकोन PQRS मध्ये कोण PQR एकरूप कोण PSR म्हणजेच PQR म्हणजे हा पूर्ण कोण कुणासोबत? PSR म्हणजे ह्या कोणाशी कसा असेल? एकरूप असेल. आणि कोण QPS म्हणजे हा कोण P इकडचा, आपण शॉर्टकटमध्ये त्याला कोण P एकरूप कोण R. ह्या सम्मुख कोणांच्या जोड्या कशा असतील? एकरूप असतील. सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. नंतरचा गुणधर्म आहे चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. आता चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील म्हणजेच काय? हे PR अंतर आणि हे QS अंतर हे काय आहेत? कर्ण आहेत. म्हणजेच हे दोन भाग सारखे होतील. कोणते? PT बरोबर TR आणि QT बरोबर कोणता असेल? TS. हे दोन अंतर आणि हे दोन अंतर जर सारखे असतील म्हणजेच हे कर्ण एकमेकांना काय करत असतील? दुभागत असतील तर तो चौकोन काय असतो? समांतरभुज चौकोन असतो. नंतरचा गुणधर्म आहे चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी, समजा आता हे PQ ची सम्मुख बाजू कोणती आहे? SR. PQ आणि SR कसं असेल? सम्मुख बाजूंची जोडी एकरूप असेल. म्हणजेच इथं दिलं आहे रेख PS एकरूप रेख QR. हे PS आता इकडची किंवा इकडची आपण ही सांगितली होती, परत ही घ्या. PS एकरूप कोणाला असेल? QR ला. आणि तीच बाजू कशी असेल? PS समांतर QR ला. म्हणजे हे PS बाजू कोणाला? QR ला समांतर असेल तर चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन असतो. म्हणजेच सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर, एकरूप पण असली पाहिजेत आणि समांतर पण असली पाहिजेत, तेव्हा तो चौकोन कसा असतो? समांतरभुज चौकोन असतो. तर दुसरा गुणधर्म आहे त्रिकोणाचा आणि महत्त्वाचा गुणधर्म आहे, पहा महत्त्वाचा गुणधर्म, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. त्रिकोणाच्या दोन बाजूचे जर मध्यबिंदू घेतले तर काय सांगता येते? तर प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. एकतर समांतर असतो आणि निम्म्या लांबीचा असतो. म्हणजे कधी? ह्यात कोणत्याही दोन बाजूंचे, आता इथं आकृतीमध्ये बिंदू P हा AB चा मध्यबिंदू आहे आणि Q हा AC चा मध्यबिंदू आहे. तर आणि रेख कोणती? दोन बाजूची मध्यबिंदू जोडणार रेषाखंड तिसऱ्या बाजूला कसा असतो? समांतर असतो. म्हणजेच PQ समांतर BC येईल आणि PQ च्या निम्मा, म्हणजे PQ हा कसा असेल? BC च्या निम्मा असेल. म्हणजेच ह्याला मध्यबिंदू जर जोडले तर हा रेषाखंड जो आहे तो तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि निम्म्या लांबीचा असतो. उदाहरणार्थ समजा BC ची लांबी जर 10 असेल तर PQ काय येईल? 5 येईल, त्याच्या निम्मा असेल. समजा BC जर 30 असेल तर PQ काय येईल? 15 येईल, त्याच्या निम्मा. किंवा ह्याच्या उलट पण सांगता येईल आपणाला, PQ जर 15 असेल तर BC 30 होईल, ह्याच्या हा दुप्पट असेल किंवा BC च्या हा निम्मा असेल. हा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि ह्या कोणता गुणधर्म आहे? त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूचे
प्रमेय. आता ह्याचा व्यत्यास, त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदू मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास. त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते. म्हणजे आता काय सांगितलंय, त्रिकोण ए बी सीमध्ये व्यत्यास पहा. पी हा ए बीचा मध्यबिंदू असेल, फक्त एकच मध्यबिंदू सांगितलाय, आणि ही रेषा कोणाला तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर काय असू शकतं, ए क्यू बरोबर क्यू सी, म्हणजेच क्यू हा ए सीचा मध्यबिंदू होईल. क्यू हा ए सीचा मध्यबिंदू आहे, हा त्याचा व्यत्यास आहे. आता ह्या दोनच गुणधर्मावर काही प्रश्न दिलेले आहेत, आपण ते प्रश्न पाहूत. प्रश्न पहिला, त्रिकोण ए बी सीच्या बाजू ए बी व ए सीचे अनुक्रमे बिंदू ई व एफ हे मध्यबिंदू आहे. जर ई एफ बरोबर 5.6 तर बी सी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता इथं काय सांगितलं आहे आपल्याला, त्रिकोण ए बी सीमध्ये ए बीचा ए हा मध्यबिंदू आहे आणि एफ हा ए सीचा मध्यबिंदू आहे आणि ई एफ अंतर दिले 5.6. आता तुम्ही तोंडीसुद्धा उत्तर सांगू शकाल, ह्याच्या हे दुप्पट आहे, 56 दुप्पट 112 म्हणजेच 11.2 आलं पाहिजेत. हे किती आले पाहिजेत बाजू, 11.2. मग त्यासाठी कृती पूर्ण करू आपण. त्रिकोण ए बी सीमध्ये ई व बिंदू ई व बिंदू एफ हे अनुक्रमे ए बी व ए सीचे मध्यबिंदू आहेत, म्हणून ई एफ बरोबर 1/2 बी सी. ई एफ बरोबर 1/2 बी सी. काय म्हणायला, त्रिकोणाच्या मध्यबिंदूचे प्रमेय, कोणाचे प्रमेय, मध्यबिंदूचे प्रमेय. आत्ताच पाहिलं ना आपण गुणधर्म, तो म्हणून काय लिहिता येईल मग, आता ई एफचं अंतर दिलं आहे आपल्याला किती, 5.6 बरोबर 1/2 गुणिले बी सी जसे असतं असं, तर बी सी बरोबर हे दोन इकडं आलेलं आहे डाव्या बाजूला, म्हणजेच काय असेल मग, 5.6 × 2. आणि ह्याचा गुणाकार जर केला तर किती येतो गुणाकार, 11.2. आत्ताच आपण गुणाकार केला होता 11.2, किंवा गुणाकार करून पहा, गुणाकार तेवढाच येईल. नंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, एका चौकोनाच्या तीन कोनांची मापे अनुक्रमे 65° 95° आणि 40° आहेत, तर चौथ्या कोणाचे माप काढायचे. आता हे तीन कोणाची मापं दिलीत, तर आता आपण गुणधर्म पाहिलाय, चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 360° असते. मग आपण का कोणत्या कोणाचं माप शोधायचं, आपल्याला चौथ्या कोणाचं माप शोधायचं आहे. मग काय समजू आपण इथं, समजा चौथ्या कोणाचे माप, समजा चौथ्या कोणाचे माप, चौथ्या कोणाचे माप बरोबर 1° गृहीत धरू. कोणाचे माप बरोबर 1° चौथ्या कोणाचं माप किती गृहीत धरलं आपण, 1°. मग आपण गुणधर्म लिहू इथं, काय आहे चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज, किंवा सर्व कोणांच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, मापांची बेरीज आत्ताच आपण सांगितलेलंच आहे, आणि हा महत्त्वाचा गुणधर्म 360° असते. आता इथं चारही कोण आहेत आपल्याकडं, मग म्हणून काय लिहिता येईल मग आपल्याला, हे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आपण एक्स गृहीत धरला आहे, म्हणजेच 65 + 95 + 40 + 1 बरोबर किती, 360°. मग ह्यांची बेरीज करू आपण, ह्या तिघांची बेरीज करू. एकक स्थान घ्या, 5 × 5 = 10, 0 × 1 = 1 किती होतील, 9 × 4 = 13, 13 × 6 = 19 = 20 म्हणून किती आलं, ह्यांची बेरीज 200 + x = 360. मग हे जे 200 डाव्या बाजूला कसं आहे, धन आहे, उजवीकडे नेऊ ऋण होईल. मग एक्स बरोबर 360 - 200, तर 360 × 200 = 1 किती राहतील, 160°. म्हणून 100 किंमत मिळाली, 160, पण एक्स कशासाठी गृहीत धरलं आहे, म्हणून चौथ्या कोणाचे माप बरोबर 160° असेल, चौथ्या कोणाचं माप 160° आहे. नंतर एक प्रश्न दिला, एका आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 4 cm कमी आहे, तर त्या आयताची परिमिती, जर त्या आयताची परिमिती 32 cm असेल तर त्या आयताची लांबी व रुंदी काढा. लांबी पण काढायची आहे आणि रुंदी पण काढायची आहे, दोन्ही काढायचं आहे आपणाला. काय दिले, आयताची रुंदी ही, मग आता आपल्याला आयताची परिमिती बरोबर सूत्र माहीत आहे, आयताची परिमिती बरोबर 2 लांबी अधिक रुंदी. मग या ठिकाणी एक चल वापरून आपण हे समीकरण सोडू. आता हेच उदाहरण जे आहे ते एका चलातील रेषीय समीकरणामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मग आता इथं
ज्या शब्दासोबत च्या पेक्षा आले त्याला चल गृहित धरू आपण. इथं पेक्षा शब्द कुणासोबत आला आहे, लांबीसोबत. म्हणून आयताची लांबी समजा, आयताची लांबी बरोबर एक्स गृहित धरू. आयताची लांबी बरोबर एक्स सेंटीमीटर. म्हणून आयताची लांबी किंवा वाटलं तर ह्याला काय करू आपण, लांबीला एल अक्षर लावू. लांबी एल बरोबर एक्स सेंटीमीटर. म्हणून आयताची रुंदीसाठी बी अक्षर गृहित धरू आपण. रुंदी बी बरोबर काय असेल मग पाहायचं. आयताची रुंदी ही कशी आहे, लांबीपेक्षा 4 सेंटीमीटरने कमी आहे. लांबी आहे आपली एक्स, त्याच्यापेक्षा 4 सेंटीमीटरने कमी म्हणजे वजा. लांबी माहीत झाली, रुंदी माहीत आहे, परिमिती पण दिलेली आहे आपल्याला. किती दिली आहे परिमिती उदाहरणात, परिमिती बरोबर 32 सेंटीमीटर. मग सूत्र लिहू आपण, आपणास माहीत आहे आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी, म्हणजेच आपण एल अधिक बी, लांबी अधिक रुंदी. म्हणजेच मी याला उलटं लिहितो, हे सूत्र अगोदर लिहितो, किमती ठेवू आपण. 2 कंसात लांबी किती आहे, लांबी गृहीत धरलेली आपण एक्स, अधिक रुंदी किती आहे एक्स वजा 4 बरोबर, परिमिती किती आहे 32. मग हे 2 गुणाकारात आहे, उजवीकडे पाठव कुठं जाईल भाग करात, ह्यांची बेरीज करून घ्या. एक्स अधिक एक्स, 2x वजा 4 बरोबर हे 32 भागिले 2. 2x वजा 4 बरोबर 32 भागिले 2 म्हणजेच किती येतं, 16 × 2 = 32. हे ऋण 4 आहे, ह्याला उजवीकडे पाठवा. 2x = 16 + 4, 16 × 4 = 20. मग म्हणून एक्स बरोबर हे गुणाकारातलं 2 भाग करत जाईल, 20 भागिले 2, म्हणजेच एक्स बरोबर किंमत मिळाली आपणाला 10 × 2 = 10. मग एक्सची किंमत 10 आहे. तर आपणाला काय विचारलं आहे, लांबी व रुंदी. म्हणून लांबी बरोबर काय गृहीत धरले आपण, लांबी बरोबर एक्स, आणि बरोबर किती आलं ह्याची किंमत, मग एक्सची किंमत मिळाली 10 सेंटीमीटर, लांबी मिळाली 10 सेंटीमीटर. आणि रुंदी बरोबर काय गृहीत धरलेलं आहे पहा, रुंदी बरोबर इथं सुरुवातीला आयताची रुंदी बरोबर बी, म्हणजेच एक्स वजा चार. तर एक्सची किंमत आहे 10 वजा 4 बरोबर 10 × 4 = 6 सेंटीमीटर. म्हणून आयताची लांबी मिळाली 10 सेंटीमीटर, रुंदी मिळाली 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण दिवस 18 सेतू अभ्यासक्रमातील पाहिलेला आहे. तुम्ही या उदाहरणाचा सराव करा, 10वीसाठी हे खूप महत्त्वाचे उदाहरणं आहेत. धन्यवाद. थँक्यू.